बापन लेकाचं राहिलं नाही, नातन गावातल्या टपरीवर दोघांचंही खातं, दोघांचं पान नंबर 36 ला ह्याची उदारी, 37 ला ह्याची, टपरीवाला सगळ्यात हुशार, 36 चं पान त्याला दिसू देत नाही, 37 चं ह्याला दिसू देत नाही, उदारी तर दोन्ही कोण काढतो। एक गोष्ट सांगू, मराठी भाषा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत एक गाणं आमच्या गावागावात वाजतं। ते गाणं कुणी लिहिलं माहित नाही, कोणाचंही माहित नाही, पण सगळ्याला गाणं पाठ आहे। ये रे तुला देतो पैसा झाला आणि पाऊस आला, जोपर्यंत हे गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, तोपर्यंत ती मरू शकत नाही। आणि हे गाणं खूप कविता सोपी हो, तुम्ही म्हणता आता कविता, मला बरेच जण भेटतात सर मला माझ्या मनात अनेक विचार येतात पण त्याला शब्दच सापडत नाहीत। नको ना सापडू दे, तू तुझ्या हाईतली लिही ना, तू प्रमाण शोधायच्या प्रतीक शोधण्याच्या नादात लागतो, गोळ होतो सगळा। जी भाषा आहे त्या भाषेत लिहा हो, तुम्हाला जे वाटतं त्या भाषेत लिहा, आणि आपल्या भाषेत लिहिलं पटतं लोकांना। माय माऊल्यांनी कविता जिवंत ठेवली जात्याच्या भोवती। अहो तक्रारी करतात माय माऊल्या, तक्रारी जात्याच्या भोवती तक्रारी असतात, तक्रारी म्हणजे मी एक तक्रार ओवीतून ऐकली, पाठीचा ग भाऊ राया, पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भाऊजईच्या नादा लागून गेला कि गवाया। आता ही पारंपरिक ओवी आहे का, पण ती घुसळली आपलं ओवीत। माझ्या मित्रांना विनंती आहे, बापाच्या नावाने एकमेकाला हाक मारायचं बंद करा। बापाच्या नावाने काही जण मजाक मध्ये हाक मारतात, एखाद्याच्या बापाचं नाव जर हनुमंत असेल तर काय हनम्या म्हणतात, हे बंद करा दादा, हे जोपर्यंत बंद होणार नाही। आणि आपल्या बापाची इज्जत आपण करा, जोपर्यंत आमचं पोरग आपल्या बापाची स्वतः इज्जत करत नाही तोपर्यंत समोरचा त्याला इज्जत देत आम्ही करतो काय। ए पप्पाने बोलले, हे आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, साधं वाक्य, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत, या एका वाक्याचा तुम्ही कितीदा रिपीट करता तुम्ही, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही। चौथ्या वेळेला तुमचा मित्रच म्हणतो, जाऊ दे बा तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत, असं म्हणता म्हणता सगळी गँग म्हणायला लागते तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमचं म्हातारं गिण्यान गेलेलंच आहे, आमच्या म्हाताऱ्यानं हेच केलंय, आमच्या म्हाताऱ्यानं तेच केलंय, आमच्यासाठी आमच्या म्हाताऱ्यानं काहीच केलं नाही। म्हणजे मी आई वडिलांवर फार बोलतो, म्हणजे बीडचा एक कवी आहे फार तू सुंदर लिहितो, आम्ही कोणासाठी काही करायला तयार आहेत, कोणासाठी यांचा नेता दिल्लीत राहतो त्याच्यासाठी इथे हे काही करायला तयार आहेत, पण मायबापानं सांगितलेलं एक काम करायला तयार नाहीत। म्हणजे झालं काय, आम्ही आमच्या पिढीला सांगायचो नम्र व्हा, पण आमची पिढी नम्री झाली नम्री। बारकाई नगरीत पाहितलं सर, दोन मित्र जर रस्त्यानं चालत असतील आणि मित्राची आई समोरून आली ना, तर आमचं पोरग मित्राच्या आईला म्हणतंय, काय काकू कशा आहात, बऱ्या आहात का, तब्येत बरी आहे का, आणि घरात म्हातारी खोकलू खोकलू मिली तर तिला औषध आणू देत नाही, इतकी दलिंदर पिढी आमच्या जन्माला आली। हेच पोरग जेव्हा रस्त्याला जातं, बस स्टँडवर उभं असतं, कोणाची तरी बस येणार असते, समोर काही मुली उभ्या असतात, हे गाडीवर येतं आणि याच्या लक्षात येतं की तिच्याकडे बघून आता आपण ऍक्शन मारली पाहिजे, आणि एखादी गाय उभी असते, हे पोरग गाडीहून गायीच्या पाया पडत, क्लच दाबून धरत आणि गायीच्या पाया पडत। पण तेच पोरग जेव्हा घरी येत आणि बाप म्हणतो गायीला पाणी पास, तेव्हा ते म्हणतात, हे असलं फालतू काम आपण करत असतो का, म्हणजे आम्ही काय करतो, मित्राच्या माईला इज्जत देतो आणि रस्त्यावरच्या गायीला नमस्कार करतो। ज्या दिवशी हा भारत गोठ्यातली गाय आणि घरातली माय या दोन गोष्टीला इज्जत देईल ना, त्या दिवशी हा भारत कृषी प्रधान, त्या दिवशी हा भारत मा असत नाही, नाही शक्यच नाही। आम्ही कोणासाठी काही पण म्हणाल, तुमच्यासाठी काय, पण आमच्या एका कवीने फार सुंदर लिहिले अष्टी साईडच्या, की बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई, पण बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण, जरा तुझ्या माईची आठवून बघ, दिवस लेखाची आवाला पोटाला म्हणून किती केलते नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला, लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची, तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास, आणि माईचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वाढायचास, रक्त पिऊन पोचलास लेखा त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान, आता फक्त एक कर त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण, किती दिवस जगणारे लेखा झाडावरचं पिकलं पान तू गोडधोर खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ, आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ। अरे बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो, आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो, तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत, नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत, तुला वाघ बनवलंय मैन, तुला वाघ बनवलंय मैन,
दुर्दैवानं तिला चोरलं नाही बाय, पण खरा मर्द असशील तर तिचं दर्शन घेऊन म्हण माय तुझ्यासाठी काय, पण तुझ्यासाठी काय। अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर, तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पहाटत जायचा धाऱ्यावर, तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते, त्याच्या हिदवर जमिनीसाठी किती पाटीत सुरेख उपसले होते, तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गावभर वाटली होती साखर, आज दुर्दैवानं त्याच्या ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर। अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब राब राखतोय, तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय। माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय, खोल प्रगती झाली माणसाची, चंद्रावर फ्लोटिंग सुरू झाली। माणूस जितका चंद्रावर गेलाय तितक्याच खाली गेलाय खोल, जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल, दुधागट आटून गेलेत मायबाप, दुर्दैवानं त्यांच्या संसारवर राहिले नाही सायपण। खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा मायबाप हो तुमच्यासाठी काय, पण तुमच्यासाठी काय, पण तुमच्यासाठी काय। ती विचार आहे, हे आम्हाला नाही जमत, हे जमत नाही आम्हाला बिलकुल नाही। आपल्या बापाला आपण मोठं करा, बाप मोठाच असतो। एक गोष्ट सांगू का, आपलं वय वाढतं आपल्याला बाप होता येत नाही। आज माझ्या बापाची चप्पल जर मला येत असेल तर मी स्वतःला जास्त शान समजू नये, माझं फक्त वय वाढलंय, बापाचं आयुष्य वाढलेलं आहे। आणि माणसाचं वय वाढणं सोपं आहे, आयुष्य वाढणं फार अवघड आहे दादा। मग आयुष्य कसं वाढेल याचा विचार करा। बाप होता येत नाही कोणालाही, पण आता काळ बदलला बरं, संस्कृती बी इतकी बदलली। मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणे बापासोबत मैत्री करा, पण त्याला लिमिटेशन ठेवा। उगा डॅडीच्याच खांद्यावर चल डॅडी आज 90-90 मार्के आहे ते असलं नसलं पाहिजे। म्हणजे झालंय काय, बाप पण लेकाचं राहिलं नाही, नातन गावातल्या टपरीवर दोघांचंही खातं, दोघांचंही 5 नंबर 36 ह्याची उदारी, 37 ह्याची। टपरीवाला सगळ्यात हुशार, 36 त्याला दिसू देत नाही, 37 ह्याला दिसू देत नाही, उदारी तर दोन्ही कोण काढतो। या गोष्टीचा विचार करा, बापाला इज्जत द्या, माईला इज्जत द्या, जगातलं सगळ्यात मोठं दैवत ते आहे। मी माझ्या कीर्तनात सांगत असतो, तुम्ही भलेही मंदिरात येऊन विठ्ठलाच्या पाया नाही पडले हरकत नाही, मारुतीला पाणी नाही घातलं हरकत नाही, पण आई वडिलांच्या पाया पडले आणि आई बापाला पाणी पाजलं ना, तर देवाला धक मारून तुमच्या दारात यावं लागेल। त्याचं कारण काय, त्याच्यापेक्षा मोठं दैवत नाही। संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पित्तरे, संत कबीरदासांनी सांगितलं सबसे बडी हे मा, संत तुकारामांनी सांगितलं की माय बाप केवळ कासी तेने न जाई तीर्थाशी। आम्ही इकडे काशी करायला होतो मायबापाला, बरं त्यात एक गोष्ट सांगू का सर, तुम्ही सगळे शिकलेले। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शिकलेले पोरं जास्त मायबापाला सांभाळत नाही, हे सगळ्यात मोठं मला लाजीरवाणी गोष्ट वाटते। गावोगावी फिरतो ना गावातले लोक, ग्रामपंचायतला भिवून म्हणा, गावाला भिवून म्हणा, पोलीस पाटलाला भिवून, कशाला तरी भिवून म्हणा, मायबापाला सांभाळतात, आकड्यावर नेऊन ठेवतात अंधारात तो भाग वेगळा, पण सांभाळतात। शहरातले लोक सांभाळत नाहीत, का आम्ही शिकलो ना, आम्ही सुसंस्कार दे, आपल्या गावाकडे मन असते शिकले तेवढे, उगच नाही ते खाली टमाटे वरी बटाटे समजायचे, हे PhD आहे, हे लई शिकले शिकले तेवढे हुकले उगत, का शिकलेल्या लोकांना नको, का त्यांची लाईफ अशी कंजेस्टेड झाली, माय लाईफ माय स्टाईल, सगळेजण असं मस्त जगतात। मला तर एकानं सांगितलं सर मी माझ्या आई वडिलांना सांभाळत होतो, तुम्हाला काय माहिती माझ्या फ्लॅटमध्ये आई राहायची, पण व्हायचं काय म्हणे, आमचं म्हातार आणि आमची आई, हे आमचे वडील आपलं धोतर बितर घालायचे आणि त्यांना गावाकडे असं मोकळं फिरायची सवय लागलेली, बिड्या फुकायची सवय लागलेली, ते आपल्या इथं फ्लॅटच्या ह्याच्यात बसायचे बाल्कनीत आणि तिथंच लावायचे म्हणे धुपन। म्हणलं ओढू दे ना, ज्या बापानं आयुष्यभर कष्ट करत असताना तुझ्या सुखासाठी स्वतःचं काळजाचं धुपन काढलं, त्या बापानं उतार वयामध्ये एखाद्या बिडीचं धुपन काढलं तर तुझी का जळायली, अरे त्या बापाला दे ना तेवढं। नाही नाही, आमचं मात्र पान खायचं, मग आमचे वडील पान खाऊन कुठं बी पचा पचा थुकायचे, मग सोसायटीतले लोक कंप्लेंट करायला लागले, मग सोसायटीतल्या लोकांना अरे तुला एवढं वाटतं तर घरामध्ये त्या एखाद्या झाडासाठी कुंडी आणून ठेवली, तसं बापाला थुकायला एखादी कुंडी आणून ठेव ना। दादा एक गोष्ट सांगू, थकलेल्या बापाचा थुक्का ज्या पोराला लहान थकलेल्या बापाचा थुक्का ज्या पोराला हातामध्ये झेलता आला ना, त्याला कोणासमोरच हात पसरायची येळ येत नाही, ही बापाची पुण्य आहे, हे बापाचं कर्तृत्व आहे। एकानं तर सांगितलं माझी आई माझ्याकडेच होती म्हणे, पण ती नवारी साडी घालायची, ती चोळी घालायची, आणि त्या नवारी साडी माझी सोसायटी ते सुटच होत नव्हतं म्हणे। मी आईला लईदा सांगितलं म्हणे गाऊन घाल गाऊन घाल गाऊन घाल, पण आमच्या आजीन आईनं काही ऐकलंच। अरे जे पाहून जिला त्रास होतो ती कसं घाली, ज्या पोराला धोत्रातल्या बापाचा आणि कष्टातल्या माईचा माईची लाज वाटते, जगातली सगळ्यात दलिंदरन दळभद्री अवलाद म्हणजे ती अवलाद असते दादा। माईच्या लुगड्यात इतकं वैशिष्ट्य, कुणी रूम करून राहतं का हॉस्टेलला बिस्टेलला, पहा तुम्ही। आज आता हिवाळा म्हणजे थंडी सुरू झाली ना, थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे ब्लँकेट आहेत, पण जी ऊब माईच्या जुन्या लुगड्याने शिवलेल्या गोधडीत आहे ना, ती जगातल्या कुठल्याच ब्लँकेटमध्ये मिळत नाही।
मिळत नाही. बिलकुल, मी तर प्रवासाला निघालो ना, आईच्या साडीची एक लुगडंच करून घेतले, ते खांद्या बॅगमध्ये टाकतो आणि ते सोबत, त्याच्याशिवाय झोपच येत नाही. का? त्याच्यात ओलावा आहे. त्यात ती गोधडी एकदम सुरकतलेली सुती अशी, एकदम तिच्या आपण झोपून झोपून आपल्या घामाचे तिच्यावर डाग पडलेले असणार, पण त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ना, आमच्या नादो महानोरांनी लिहिलं, नादो महानोर सरांची फार सुंदर कविता आहे, तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ आणि देव्हाऱ्या सारख तुझ आयुष्य निर्मळ. आईचं आयुष्य म्हणजे देव्हाऱ्यासारखं निर्मळ आहे. आम्हाला ते नाही दिसत, आम्हाला सुरकुत्या एकानं तर सांगितलं, आई माझ्याकडेच असायची, मी ऑफिसमधून यायचो, माझ्यासोबत एखादा दुसरा अधिकारी असायचा, एखादा कर्मचारी असायचा, आई ढाळजत बसलेली असायची, मी घरामध्ये आल्या बरोबर आई असंच माझ्या तोंडावर हात फिरवायची, कडा कडा बोटं मोडायची आणि माझा पापा घ्यायची ना, तेव्हा मला एकदम ऑकवर्ड फील व्हायचं, मला ते सुटेबल वाटायचं नाही. अरे दलिंद्रा, त्या माईनं पप्पी घ्यावी, माईनं माझ्या चेहऱ्याहून हात फिरवा म्हणून हजारो बालकं तरसत आहेत. माईचा हात तुझ्या चेहऱ्याहून आला ना, जगातली कुठलीच फेरन लवली तुला लावायची गरज नाही चेहऱ्याला, तो प्रेमाचा ओलावा माईच्या नको वाटायला आम्हाला. या गोष्टी लोप पावत चालल्यात, या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या, मायबापाची सेवा करा. मी असं सांगायलो गावामध्ये गेलो की मग मला लोक फोन करतात, हॅलो अविनाश भारती का? हो का रे भाऊ, पुन्हा यायचं नाही का आमच्या कॅम्पमध्ये? झालं काय? मस्त चालू होतं तुझं आपलं कविता बिविता इकडलो तिकडलो, शेवटी शेवटी कायला बोलला रे मी आई वडिलांना? म्हणलं झालं काय? अरे तू बोलून गेला म्हणे, अख्खं गाव माझ्या तोंडाकडे पाहिलंय म्हणे. अरे झालं काय? मी सांभाळत नाही ना म्हणे आई वडिलांना. म्हणलं इथं पॉइंट आहे. म्हणलं का? आपल्यासाठी काहीच केलं नाही म्हणे, आपल्यासाठी काहीच केलं. अरे तुला जन्म दिला, लग्नाच्या नंतर एखादा अपत्य जन्माला घालणं हे लग्नाचं कर्तव्य आहे म्हणे, फलश्रुती. अरे तुला लहानाचं मोठं केलंय, आता जन्म दिलाय म्हणल्याच्या नंतर लहानाचं मोठं तर करावंच लागेल ना. अरे तुला शिक्षण दिलंय, शिक्षण ही मूलभूत गरज आहे, ते दिलंच पाहिजे. माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी काहीच केलं नाही, माझ्या सगळ्या मित्रांसाठी हे वाक्य आहे, आवडलं तर सगळ्यांनी टाळी वाजवावी की दादो हो, माय बापांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करण्यापेक्षा मी माय बापासाठी काय करू शकतो याचा विचार करा. मिशीवर ताव द्या, मांडीवर थाप द्या आणि स्वतःला मर्द म्हणून घ्या. आणि माय बापाच्याच नावानं रडायचं असेल तर पैठण गेटला जा, एक दुरी इकत घ्या, येता येता इंड्रेल घेऊन या, आधी इंड्रेल प्या, नंतर फाशी घ्या आणि मरा. तुमच्या तिरवीचं कीर्तन मी फुकट करतो, तुमचा जगून उपयोगच नाही. गोष्टी त्याला महत्व द्या. थांबायचं, चालू द्यायचं, चालू द्या, मी पाणी पितो टाळ्या वाजवा. असे लय मोठे विषय, लय मोठे. काय होतं सर, मी शिक्षणाला दोष देतोय असं नाही, मी शिकतोय. शिक्षणाने माणूस समृद्ध झाला पाहिजे. बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारात आणली. शिक्षण म्हणजे काय? शील, क्षमा, नम्रता, या तीन गोष्टी आमच्याकडे म्हणजे शिकणे. शिकणे 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 म्हणजे डिग्रीला कोणी ओळखीत नाही, कोणी विचारित नाही. एखादा माणूस जर समाजामध्ये काम करत असेल तर त्या माणसाला कोणी विचारत नाही, काय इंजिनिअरिंग का, म्हणतं का कोणी त्याच्याजवळ जाऊ? समजा एखादा माणूस चांगलं काम करायलाय, त्याला जाऊन लोक विचारतात का, काय मग डॉक्टरेट का? लोक त्या व्यक्तीकडे पाहतात. शिकणं म्हणजे तुम्हाला डिग्र्या मिळणं नाही, हा त्या डिग्र्यांचा उपयोग समाजासाठी करणं याचा काही दोष नाही, पण शिक्षणाचा दुरुपयोग असा होत चालला ना. म्हणजे होतोय काय, बारकाईनं पाहा तुम्ही. आता हे 10वी 12वीचे निकाल लागले ना, 10वीला पोराला चांगले टक्के पडले की बापाच्या मनात विचार येतो, माझ्या अख्ख्या कुळामध्ये एवढे टक्के कोणालाच पडले नव्हते, आणि येते काय ते टॉप 5 काय तर आले, त्यानंतर वाट लावली सगळ्याची, आलं ना ते काहीतरी. माझ्या गल्लीतल्या एका पोराला 99%. म्हणलं 99 आम्ही चौघं पास होतो, चौघं. एक नाही दोन नाही, आमच्याकडे 99 बघायला मिळत नव्हते. तिघाची बेरीज केली तर 99 होत नव्हती आमची, 99. आता हे आपलं बोर्ड आहे ना, SSC बोर्ड, तिथं मी एक जणाचे पेपर रिचेकिंगला टाकायला गेलो होतो, तिथे एक महिला आली होती, इंग्लिशमध्ये 99 मार्क होते तिच्या मुलाला का मुलीला,
आणि तरी तरी ती किंगला आली होती. म्हणलं कस काय नाही एक गेला कुठं म्हणे. अरे म्हणलं आम्हाला 99 पडले असते तर आम्ही अख्ख्या गावाला आयर केला असता. पण ते 99 पडून सुखी नाहीत, आम्ही 70 पडून सुखी आहोत. शिक्षणाचा फायदा काय, सुखी असलं पाहिजे, सुखी असलं पाहिजे. 2 मार्क पडले नाहीत म्हणून एकानं आत्महत्या केली. कोल्हापूरचा एक बॅनर तुम्ही पाहिला असेल, त्याला 48.80% पडले, त्यानं 48 खाली केलं, 80 मोठं केलं, खुश. जगता आलं पाहिजे हो, जगण्याचा अंग म्हणजे कर हसत 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 जगता आलं पाहिजे. एकदम लय टेन्शन हल्ली तर लोक एवढे टेन्शन मध्ये येत ना बाबा, विचारायचं सोडून काही काही जणांकडे बघितलं की असं वाटतं अरे बाप मरतेकडे आहे. 15 झालं तसेच आहेत, ते मेलेही नाहीत आणि दुसऱ्याला जगूही दिलं नाही. शिक्षण म्हणजे काय, शील क्षमा नम्रता. पण होतंय काय, हे 10वी 12वीचे निकाल लागले, बापाला वाटतं आपलं पोरगले हुशार आहे, मग पोराला आता शिकवलं पाहिजे, पोरगा आता समृद्ध केलं पाहिजे, मग आपल्याकडे पैसा नाही, एक एक करला काढी तर काढी, काढी म्हणजे इकलं तर इकलं. मग पोरग शिकलं पाहिजे, पोराला घेतलं सायन्स, PCM ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. फिजिक्स कळत नाही, मॅथ वळत नाही, आखी केमिस्ट्री बसा घुटीत. पुन्हा 12वीला चांगले टक्के, बाप म्हणतो बाबा 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 बाबा, 7 पिढ्यात एवढे मार्क कोणाला नव्हते. मग ख्या पोराला पुन्हा कुठं पुणे मुंबई तिकडे ऍडमिशन, पोरं गेलं तिकडे शिकायला. जाताना बाबा ना ICICI, SBH, SBI, संत नागे बाबा मल्टी स्टेट, द बुलढाणा अर्बन, सगळ्या बँकेची ATM. ह्याचं एकच काम, कार्ड टाकायचं, पिनकोड टाकायचा, पैसे. कार्ड टाकायचं, पिनकोड टाकायचा, पैसे. बाबा बाबाला तेव्हाच फोन, पैसे संपले, सोयाबीन काढले, आरतीला लावले, बिल येऊ दे, लगेच पैसे टाकतो. पोरग गेलं तिकडं शिकलं, शिकल्यामुळं पोराला तिकडे एखादी नोकरी लागली, नोकरीमुळे एखादी छोकरी पटली, पोरग तिकडंच गेलं, तिकडंच लग्न, तिकडंच मग्न. मग गावाकडच्या मायबापाचा इसर पोराला पडला. एक वाक्य सांगतो आणि पुढे जातो. दादा हो, शिकल्यामुळं पोरं जर मायबापाला सांभाळत नसतील, शिकल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शिकाल्लेली बरी. आता कळलं, हा कळलं काही जणाला, शबास. ज्याला नाही कळलं त्याला आता कळलं. काही काही जणांचा असा बल्ब असतो, काही काही जणांची ट्यूब असते, प्रकाश तेवढाच असतो. की शिकल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेलीच बरी. त्याचं कारण काय, शिकणं म्हणजे समृद्ध होणं. स्वच्छ भारत अभियानचा ब्रँड अँबेसेडर असल्यामुळं असं विधान करतो की शिकून पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेली बरी. एकाची नाही अख्ख्या गावाची खावी, गाव तरी हागणदारी मुक्त होईल. आपलं मूळ काम पण सोडलं नाही पाहिजे ना, गाव तरी हागणदारी मुक्त का हो. शिक्षणामुळे मायबाप दूर जात असतील तर त्या शिक्षणाचा फायदा आहे का तुम्ही सांगा. बिलकुल नाही. जा वृद्धाश्रमाला भेट द्या. प्रत्येक म्हाताऱ्याचं पोरग कुठेतरी क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, असं एकदम व्यवस्थित सेटल आहे. अहो मायबापाशी सुसंवाद करा, मायबापाशी बोला. दुसरी एक महत्वाची सूचना माझ्या सगळ्या मित्रांना सांगणे की आपल्या आई वडिलांशी संवाद करा. आपण आई वडिलांना बोलतच नाही हो. फेसबुकवर असलेल्या हिरवा कंदील दिसलं की रात्रभर हाय हाऊ आर यू फाईन, हाय हाऊ आर यू फाईन. आणि घरात म्हातारा वडिलाला, म्हाताऱ्या आजोबाला एक शब्दही बोलत नाही, एक शब्दही. काही काही घरात तर बापाचं आणि लेकाचं चंद्र सूर्यासारखं नातंय. बाप आला की लेक नसतो, लेक आला की बाप नसतो. नाही 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 नाही, आपण बापाला बोललं पाहिजे, तेवढ्याच अधिकारानं बोललं पाहिजे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटल, मी माझ्या वडिलांसोबत सगळ्या गोष्टी सांगतो. मला एखादी पुरगी आवडली तरी पप्पाला सांगतो, म्हणलं पप्पा आपल्याला पुरगी आवडली. पप्पा मला म्हणतात नीट बघ कशी आहे काय. हा मी माझ्या आईला सगळ्या गोष्टी सांगतो, सांगितल्या पाहिजे, व्यक्त झाल्या पाहिजे. आपण व्यक्तच होत नाही. नाही नाही नाही, मग आपल्याला व्यक्त व्हायला काय पाहिजे, 90-90 बस. मग आपण व्यक्त कायला होतो, आपण जनावरांसोबत घेऊन येतो, घोडा बैल लिया गोडे आपलं. या गोष्टीचा विचार करा. सामाजिक जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे, सामाजिक जाणीव. आपण सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. मग अशी सर बोलत असताना बोलत होते विकास 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 करायचा आहे. पण विकास 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 म्हणजे काय, मी लातूरच्या जवळ अंबाजोगाई असल्यामुळे विलासराव देशमुख पाटील नेहमी देशमुख साहेब नेहमी सांगायचे. विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य असायचं की विकास 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 म्हणजे काय,
जे जे नवं ते लातूरला हवं असं सांगत असताना विलासराव देशमुख साहेब सांगायचे, विकास 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 म्हणजे एका माणसानं 100 पाऊलं चालणं म्हणजे विकास नाही, 100 माणसांनी मिळून एक एक पाऊल चालणं म्हणजे खऱ्या अर्थानं विकास आहे. तो विचार करा, तो विचार करा, त्या अनुषंगानं आपल्याला काही करता येईल का? तरुणाच्या हातामध्ये देश आहे, सगळं आहे, पण आमच्या तरुण पिढीच्या हातामध्ये काहीच राहिलेलं रसद ना. बरेच जण नोकऱ्या नाहीत म्हणून व्यस्त आहेत, नोकऱ्या नाहीत म्हणून अहो काहीतरी निवडा. माझं गणित सांगायचं झालं तुम्हाला तर मी एका कीर्तनाचे 10-12 हजार रुपये घेतोय. आता आपण सगळे मित्र आहेत म्हणून सांगायला हरकत नाही. हा जाणं येणं तिथं मान सन्मान लोक आले म्हणजे बसा बसा खाऊन पिऊन दक्षिणा जो काय का. पण महाराज होणं बिलय सोपं नाही, कुठला आभंग कुठं घुसला हे आपल्याला कळायचं नाही. त्याच्यासाठी साधना लागते, त्याच्यासाठी साहस लागतं, त्याच्यासाठी धाडस. इथून एखादं चुकीचं स्टेटमेंट जाणार नाही ना, चुकीचं गेलं तर ते आखे गावकरी हानतील हो आपल्याला, ही मनात भीती आहे. 2 तास त्यांच्या समोर बोलायचंय आणि त्या गावातून दुसऱ्या बाहेर गावात जायचंय, साधी गोष्ट आहे का? तुकारामांनी युगच नाही लिहून ठेवलं की परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी. लेकराचा खेळ नाही हा, याच्यासाठी सुद्धा काळीच लागतो. मला म्हणलं तुमचं बरे बाबा तुम्हाला का लागले महाराज की बरा धंदा आहे. कायचा धंदा आहे बरं इथं कळतंय, इथं काय कमी शिरत आहे का? कोण काय प्रश्न विचारलं कसं काय होईल सांगता येत नाही. मग याच्यासाठी साधना लागते, याच्यासाठी अभ्यास लागतो. उगो पांढरे कपडे घातले आणि टिळा लावला म्हणजे महाराज होत नाही का? तसे महाराज तर लई आहे, मग ते भीक मागत फिरते. त्यांच्या हातात काय आपण स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. इथं आहे चांगलं करिअर,